शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर व सर्व कारागिरांना 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन मंजूर करण्यात यावी. मधुमेह, रक्तदाब या विकारांवर ज्येष्ठ नागरिकांना लागणारी औषधे मोफत देण्यात यावी यासह अनेक मागण्या घेऊन ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. हजारोंच्या संख्येने रॅलीमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नागरिक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी विठुरायाच्या दारात साकडे घालण्यासाठी आले आहेत. वारंवार अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, तरीही सरकारला जाग येत नाहीये. शेवटी विठुरायाकडे साकडे घालून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे म्हणून साकडे घातले. या अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी इच्छामरण घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी विठुरायाच्या दर्शनात केली. आजचा मोर्चा आमचा आहे तो ज्येष्ठांसाठी आहे, ज्येष्ठांना पेन्शन मिळण्यासाठी. विठ्ठलाच्या चरणी पत्र अर्पण करून हा मोर्चा आम्ही चालू केलेला आहे. आणि आमच्या ज्येष्ठांना सन्मानाची वागणूक मिळाली, त्यांना घरात सन्मानांची वागणूक मिळत नाही. महिलांच्यावर तर खूप अत्याचार होत जात आहेत, तो अत्याचार कमी व्हावा, आणखीन महिलांना चांगली वागणूक मिळावी एवढ्यासाठी हे आंदोलन आम्ही आता चालू केलेलं आहे. आणि ह्या आंदोलनात वाळवा तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सगळे सदस्य व वाळवा तालुक्यातील सगळ्या संघटना सामील झालेल्या आहेत. त्यांच्यातर्फे हा मोठा मोर्चा आम्ही काढलेला आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी यांची दखल घ्यावी एवढीच विनंती आहे. मी वाळवा तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अध्यक्ष मोरे पाटील. आज आम्ही पंढरपूर ह्या पुण्यनगरीमध्ये आमच्या ज्या मागण्या शासनानं मान्य केलेल्या नाहीत त्या मान्य कराव्यात. कारण आत्तापर्यंत शासनाकडं असणाऱ्या प्रलंबित मागण्या ह्या जर तिने मान्य केल्या नाहीत तर आम्हाला कमीत कमी तिने नेणार इच्छामरण द्यावं अशी हजारो पत्र आम्ही ह्या पुण्यनगरीत पंढरपूरमध्ये येऊन पोस्टात टाकले आहेत आणि आता टाकायला सुरुवात आहे. तर शासना आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला 5,000 रुपये पेन्शन ही मिळालीच पाहिजे. जे शेतकरी, शेतमजूर आणि कारागीर हे सर्व 60 वर्षानंतर ज्येष्ठ होतात, ह्या ज्येष्ठांना 5,000 पेन्शन मिळावी. 65-60 वर्ष वय व्हावं आणि आम्हाला आरोग्य मोफत आरोग्य विमा मिळावा. स्वतंत्र आयुक्तालय ज्येष्ठांचं असावं, जसं पदवीधरांचा पदवीधर मंत्री, शिक्षकांचा शिक्षक मंत्री, तसा आमचा ज्येष्ठांचा ज्येष्ठ मंत्री असावा, की जेणेकरून आमच्या ज्येष्ठांचे सर्वपणे प्रश्न मिळतील. आणि 2007 कायदा हा आणखी कडक करण्यात यावा की आमच्या ज्येष्ठ माय बहिणींना न्याय मिळेल. तो जी मुलं सांभाळत नाही त्यांच्यावरती कारवाई करावी का? हा, जे मुलं सांभाळत नाहीत त्यांच्यावर आवश्यक कारवाई, त्यांना तुरुंगात टाकावं असं आमचं मत आहे. त्याला मोकळं सोडू नये. कारण असं असं आहे की त्यांचा गळ्या सुद्धा पाय त्या पोराने दिलाय, अशा पोरांची माया करण्यात काय अर्थ आहे? काय अवस्था आहे तुम्ही बघताय, सगळीकडे फिरताय, कशी ज्येष्ठ नागरिकांची अवस्था? अवस्था आहे, जर समाजात मान प्रतिष्ठा त्यांना नाही, कुटुंबात सन्मान नाही, अशा वेळी जर सन्मान आणि मान प्रतिष्ठा जर मिळायचं असेल तर शासनानं ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्ही आता काय केलंय? आता त्यासाठी 2007 कायदा अधिवेशनामध्ये आम्ही असं मानतोय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आमच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या 2015 अधिवेशनामध्ये 2 वेळा तुम्ही करतो म्हणून सांगितलं, त्या मान्य केल्या नाहीत. निदान ह्या विधेयक मान्य केले नाहीत, त्याप्रमाणे आता असणाऱ्या 4 तारखेच्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या जर ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्हाला निदान कमीत कमी आम्हाला इच्छामरण तरी द्यावं. म्हणून ह्या मागणीचं पत्र आम्ही ह्या पुण्यनगरीत येऊन पोस्टात हजारो पत्र अशी टाकलेले आहेत. आपल्या पाल्यासाठी टॉप करिअर ऑप्शन एकच, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर, संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर. प्रथम वर्ष परीक्षेचा निकाल विद्यापीठात अव्वल स्थानी. नावाजलेल्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन. उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वृंद, सर्व विषयाच्या सुसज्ज प्रयोगशाळा, केंद्र शासनाच्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई व राजा रमण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदौर या विख्यात संस्थांशी सामंजस्य कराराद्वारे संशोधन कार्यास चालना. 1024 MBBS वायफाय सुविधेसह मुला मुलींसाठी हॉस्टेल्स, विविध खेळांसाठी दिवस रात्र सामन्याच्या सोयीसह भव्य क्रीडांगण, गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजनेअंतर्गत प्रतिवर्षी ₹35,00,000 मदत. इंजिनिअरिंग व फार्मसी मधील डिग्री डिप्लोमा शिक्षणाबरोबरच इंजिनिअरिंग, फार्मसी व मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, तसंच इंजिनिअरिंग व फार्मसी मध्ये PhD ची सोय. राईट चॉईस फॉर टॉप करिअर, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर, गोपाळपूर रांजणी रोड, गोपाळपूर पंढरपूर.